कर्नाटकात मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली लोकांनी सत्तेच्या खुर्चीला आग लावली उद्धव ठाकरेंचा भाजपवर प्रहार कर्नाटकची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली मोदींनी बजरंग बली की जयची घोषणा दिली तरी देखील लोकांनी तुमच्या सत्तेच्या खुर्चीला आग लावली ना अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय शिवसेना ठाकरे गटाचा राज्यस्तरीय शिबिर वरळीमध्ये पार पडलं त्यावेळी समारोपाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजप शिंदे गटावर हल्लाबोल केलाय शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की गृहमंत्री अमित शाह यांनी मला नांदेडमधील सभेत काही प्रश्न विचारले होते पण तुम्हाला अदानींवरून प्रश्न विचारले तर तुमची बोबडी वळते राहुल गांधींची खासदारकी काढली त्यांना घरकामे करण्याचे आदेश दिले यांनी आम्हाला काश्मीरसाठी असलेले विशेष कलम दोनशे सत्तर रद्द करण्याबाबत भूमिका विचारली तीनशे सत्तर रद्द कलम केल्यानंतर त्यांचं स्वागत करणारा शिवसेना हा पहिला पक्ष होता कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर सहा वर्षांनंतरही जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका का नाहीत आजही काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या का होत आहेत काश्मीर खोऱ्यात हिंदूंचे पुनर्वसन का नाही असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलाय सत्य काय आहे जे सत्य असेल ते दडपून टाकायचं आणि आम्ही म्हणू तेच सत्य हे एक पक्ष जेव्हा ठरवायला लागला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा सर्वसामान्य जनता हे सगळे डोळ्या देखत घडत असताना सुद्धा निश्चित पडून राहिली तेव्हा हिटलर माजला मग मा आपल्या देशाची वाटचाल हिटलरच्या दिशेने नाही न चाललेली कारण त्याचंही चिन्ह स्वस्तिकच होतं त्याचंही चिन्ह स्वस्तिकच होत हिंदू 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 आहोत आम्ही हिंदू आहोतच भले आम्ही काँग्रेस सोबत गेलो कारण तुमच्या तुम्ही आम्हाला ढकल ढकल म्हणून आम्हाला काँग्रेस सोबत जावं लागलं अमित शहा पुण्यामध्ये येऊन गेले आणि मला प्रश्न विचारले त्यांनी तीनशे सत्तर कलम बद्दल तुमचं काय मत आहे अमुक बद्दल तुमचं काय अहो तुम्हाला जर प्रश्न विचारला आदानीवरनं प्रश्न विचारला तर तुमची बोबडी वळते तुम्हाला प्रश्न विचारला तर त्या राहुल गांधीला घराबाहेर काढतात लोकसभेतून काढतात आणि तुम्ही आम्हाला उलट प्रश्न विचारता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आमच्याकडे आहेत तीनशे सत्तर कलम तुम्ही जेव्हा काढलं तेव्हा पाठिंबा देणारी शिवसेना होती बातम्या देऊन काढून बघा तुम्ही तेव्हाच्या बातम्या काढून बघा पण शी तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर सुद्धा जवळपास पाच सहा वर्ष झाली अजूनही काश्मीरमध्ये निवडणुका का घेत नाहीत याचं उत्तर अमित शहानी द्यावं का तुम्ही निवडणुका घेऊ शकत नाही तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर आज देखील माझा तिथला हिंदू हा असुरक्षित काय टार्गेट किलिंग का होत आहे तुम्ही बसलात ना दोघही मोदी आणि शाह बसल्यात जगातले सर्वात शक्तिशाली नेते हे तिकडे बसून सुद्धा हिंदूंचं शिरकाण होत आहे अजूनही घर सोडून गेलेला काश्मीरी पंडित हा काश्मीरमध्ये जाऊन घरात राहू शकलेला नाही याची जबाबदारी अमित शहा तुमची नाहीये मणिपूर जे तुम्ही पेटून ठेवलेले आहेत आणि पेटल्यानंतर सुद्धा काय गोमूत्र शिंपडत आहे त्याच्यावरती आग विजवायला काय करतात तुम्ही कर्नाटकामध्ये सुद्धा म्हणजे आपल्याला कशी गंमत असते बघा आपले जे काही गद्दार गेले त्या गद्दारांनी सांगितलं आणि तेव्हा भाजप सांगत होते की तुम्ही लोकसभा आणि विधानसभा मोदींचा चेहरा लावून जिंकलात त्यावेळेला युती होती आम्ही मोदींचा चेहरा लावला तुम्ही बाळासाहेबांचा चेहरा लावलात पण आज मी आव्हान देतो आहे पुन्हा पुन्हा देतोय तुम्ही मोदींचा चेहरा घेऊन महाराष्ट्रामध्ये या मी माझ्या वडिलांचा चेहरा घेऊन येतो बघूया कोण जिंकत <laughs> कर्नाटकामध्ये तुम्ही मोदींचा चेहरा वापरला होता ना मोदींचा चेहरा कमी पडायला लागला म्हणून मोदींनी बजरंग बली की जय म्हणून नारा दिला होता आता त्या बजरंग बलीने जो, जो कुठला पिक्चर आला ना कुठला आदिपुरुष त्यातला डायलॉग न वापरताना पेटवली ना, ना तुमची सत्तेची खुर्ची लावली ना बुडाला आग मग मोदींचा मो चेहरा कुठे गेला मोदींची जादू कुठे गेली जय बजरंग बली कुठे गेला तुमचा कारण आता लोकांचे डोळे उघडायला लागलेले आहेत नुसत एकमेकामध्ये भांडणं लावून दंगे धोपे करून निवडणुका जिंकता येणार नाहीत एकदा जिंकू शकाल पण ज्या पद्धतीने तुमचं कामकाज सुरू झालेलं आहे ते कामकाज बघितल्यानंतर संपूर्ण देशात तुम्हाला आगी लावून तुमच्या सत्तेची पोळी भाजायची की काय असा प्रश्न माझ्यासमोर पडलेला आहे